रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. गुड मॉर्निंग, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. घेऊया सकाळच्या महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जाणता राजा युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं डोंबिवलीमध्ये भव्य किल्ले बांधणी स्पर्धा आणि प्रदर्शन भरवण्यात आलंय. यात डोंबिवलीतील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत एका दिवसामध्ये गड आणि किल्ले याची बांधणी केली आहे. तसेच या बांधलेल्या गड किल्ल्यांचे भव्य प्रदर्शन देखील भरवण्यात आलं असून मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते याचं काल उद्घाटन करण्यात आलंय. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर हे मागील 27 वर्षांपासून किल्ले बांधणी स्पर्धेचं आयोजन करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जागृत राहावा, तसेच गड किल्ल्यांची माहिती ही सर्वांना पोहोचावी यासाठी डोंबिवलीत भव्य प्रदर्शन भरवण्यात आलं असल्याचं भोईर यांच्याकडून सांगण्यात आलंय. जुन्या पौराणिक आणि इतिहासातील नाणी या ठिकाणी आपल्याला प्रदर्शनाला मिळेल. पानावर केलेले रेखीव चित्र बघायला मिळतील, शस्त्रांचं प्रदर्शन असेल आणि त्यानंतर पारंपरिक वाद्य हे दररोजच्या पहिल्या दिवशी असतील. दुसऱ्या दिवशी लाठीकाठी आणि इतर ढाल तलवारचे खेळ खेळले जातील. महाराजांच्यावर एक नाटक बसवलेलं या ठिकाणी तोही होईल, महाराजांवर व्याख्यान होईल, असे भरीव कार्यक्रम 4 दिवसाचे दिवाळीच्या निमित्त या ठिकाणी आम्ही आयोजित केलेले आहे. आणि याचं कारण असं आहे की या शाळांमध्ये चर्चा व्हावी आणि महाराजांचा इतिहास जागृत राहावा या दृष्टिकोनातून हा किल्ले प्रदर्शनाचा आम्ही हा 4 दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. मागील 2 वर्षांपासून कोविडची परिस्थिती असल्याने दिवाळी साधेपणानं साजरी करण्यात येत होती. यंदा सणावारांचे निर्बंध उठवण्यात आल्याने उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येत आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना दिवाळी गोड करण्यासाठी सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा या शिधासंचाचं अन्न, नागरी आणि पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आलं. यात रवा, साखर, चणा डाळ, खाद्यतेल या वस्तू नागरिकांना 100 रुपयात देण्यात आल्या. तसेच या दिलेल्या वस्तूंमुळे आम्ही दिवाळी साजरी करू शकतो, घरासमोर पणत्या तरी लावू शकतो अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच सरकारनं केलेल्या कामाचं कौतुक यावेळी नागरिकांनी केलंय. तर हे 100 रुपयामध्ये जे तेल मिळालंय, रवा, सगळ्या गोष्टी ज्या ह्या 4 मिळाल्या याच्यावर आम्ही दिवाळी साजरी करू शकतो, पणत्या तरी दारात लावू शकतो 25 रुपयाच्या तेलामध्ये. कारण एकदा 50-55 वर्ष झाल्या ती व्यक्ती रिटायर होत होते. तर हे जे सुंदर गरिबासाठी कार्य केलंय, खूप आभारी आहे या कोपरगावची या कार्यकर्त्या लोकांची. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने काल रात्री 12:07 आपल्या सर्वात वजनदार रॉकेटचं पहिलं व्यावसायिक प्रक्षेपण केलंय. इस्रोचे रॉकेट LV-3 आकाशाकडे झेपवल्यामुळे भारतानं ग्लोबल कमर्शियल लॉन्च मार्केटमध्ये एक नवीन इतिहास रचलाय. या प्रक्षेपणासह इस्रोने सर्व भारतीयांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे, कारण LV-M3 M2 OneWeb India 1 हे मिशन पूर्णतः यशस्वी झालंय. OneWeb-च्या 36 रॉकेट प्रक्षेपणाच्या या मिशनसाठी इस्रोने आपले सर्वात वजनदार रॉकेट LV-M3 म्हणजेच लॉन्च व्हेकल Mark-3 आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून 12:07 प्रक्षेपित केलंय. असंवेदनशील मंत्री आणि सरकारमुळे शेतकऱ्यांसोबत गोरगरिबांची दिवाळी अंधारात असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर केली आहे. एकनाथ खडसे हे जळगावात त्यांच्या निवासस्थानी आले होते. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एकनाथ खडसेंनी राज्य सरकारवर टीका करत म्हटलंय की आनंद शिधा वाटपाची शासनाने घोषणा केली, मात्र त्याच्या वाटपातही घोळ सुरू आहे. तर काही ठिकाणी याचा काळाबाजार असल्याचं सुरू आहे. अनेक गोरगरिबांना आनंद शिधा मिळालेला नाही. एकीकडे लाभ द्यायचा म्हणता आणि दुसरीकडे तो लाभ मिळू नये अशी व्यवस्था सरकारनं केलेली दिसते अशी टीका एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीकता गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळते. यावरून मनसे भाजप शिंदे गटाच्या युतीच्या चर्चा देखील रंगल्यात. आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मात्र स्पष्टपणे ही युती होण्यासंदर्भात समर्थन केलंय. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा नाही का, राज ठाकरे यांचे आदेश आले तर नक्कीच युती करू, असं राजू पाटील म्हणालेत. गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील चार आमदार संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी फूट पडणार का अशी राजकीय चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना हाताशी धरत शिवसेनेतून बंडखोरी केली, त्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली, त्यानंतर शिवसेना आणि चिन्ह यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची कोर्टात आणि निवडणूक आयोगासमोर लढाई सुरू आहे. निवडणूक आयोगानं तात्पुरत्या स्वरूपात पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलंय. दोन्ही गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यात आलंय. उर्वरित आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मदतीनं उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करत आहेत. अशातच पुन्हा एकदा नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेनेत फूट पडणार का अशी राजकीय चर्चा वर्तुळात सुरू आहे. परतीच्या पावसानं मराठवाड्यात शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं असून याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद येथील गंगापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची उद्धव ठाकरे हे पाहणी करणार आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटाचे बंड आणि सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिला दौरा आहे, यामुळे उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. नुकत्याच झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्हा परिषदेच्या आखाड्यात राजकीय दंगल पाहायला मिळाली आहे. या पाठोपाठ आता सभापती पदाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबर निवडणुका होणार असून या निमित्तानं पुन्हा एकदा जिल्ह्यात राजकीय धुराळ उडणार आहे. मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या दिवाळीची धामधूम असल्यामुळे आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक नसणार आहे. दिवाळीनिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक नसणार आहे. रेल्वेच्या या महत्वाच्या निर्णयामुळे आज घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. आज मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान हे कट्टर संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी चांगलाच सराव केला असून अगदी एक दिवस शिल्लक असतानाही टीम इंडिया तितकाच कसून सराव करते. BCCI ने टीम इंडियाचा सराव 17 काही फोटो शेअर केलेत. या फोटोमध्ये टीम इंडियाचे खेळाडू पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव करत खास रणनीती आखताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड तसंच कर्णधार रोहित शर्मा सोबत खास गप्पा मारताना दिसत असून हाच फोटो टीम इंडियाची खास रणनीती म्हणून व्हायरल झालाय. या बातम्यांसह गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.